अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यातला शेतकरी संकटात आलेला आहे। काल मध्यरात्रीपासून अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतात उभं असलेलं पीक पावसात भिजलंय। कापूस भिजल्यानं त्याची प्रतवारी कमी झाली आहे, ज्याचा फटका कापसाच्या दरावर होणार आहे। याआधी झालेल्या अवकाळी पावसानंही मोठं नुकसान केलं होतं आणि आता पुन्हा एकदा पाऊस झालेला आहे आणि त्यानं नुकसान केलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली। अमरावतीतल्या या नुकसानाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे। कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो संकटात सापडलाय। आपण जर पाहिलं तर सध्या हा अशा प्रकारे जो कापूस आहे तो पूर्णपणे भिजलेला आहे, त्यामुळे आता या कापसाची पुन्हा एकदा प्रतवारी जी आहे ती खराब होणार आहे। गेल्या आठवड्यात सुद्धा 3 ते 4 दिवस पाऊस आला होता आणि त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि आताही पाऊस आल्याने शेतकरी जो आहे तो संकटात सापडला। आपल्यासोबत याच विषयी अधिक बोलण्यासाठी शेतकरी आहे। काका, मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान झालेलं आहे, कापूस भिजलेला आहे, काय तुमची नेमकी मागणी? माझी तूर गेली, चणाही गेला, कापसाची पण पूर्ण संकळा 5-7 क्विंटल जायचा पडला आहे वावरात। कधी काय होईल काही त्याचं काही समजून नाही राहिलं, पण तुम्ही आम्हाला काही याची मदत करावा। नक्कीच, आता जर पाहिलं तर कापूस जो आहे तो पूर्णपणे भिजलेला आहे, तूर गेलेली आहे, चणा गेली आहे, त्यामुळं आता शासनाने काहीतरी मदत करावी अशी मागणी जी आहे ते शेतकरी करतात। त्यामुळं आता शासन शेतकऱ्याच्या बांधावर नेमकं जाते तरी केव्हा हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी आणि वृत्त दवाळे, झी मीडिया, अमरावती। छत्रपतींचा विचार म्हणजे 24